आता दक्षिण मुंबईची सगळी जेव्हा मेगा पॅकेट कॅन्सल झाल्यानंतर माझा पुढचा प्रश्न मुंबई म्युन्सिपल कमिशनरना हाच आहे की हे तर तुम्हाला आम्ही एका वर्षापूर्वी सांगत होतो की हे जे तुम्ही सांगताय हे शक्य नाहीये. म्युन्सिपल कमिशनर म्हणून प्रशासक म्हणून जरी बसलं असेल तरी मुंबई जाणून घेणं गरजेचं आहे. नुसतं घोटाळे मुख्यमंत्री करू इच्छितात म्हणून तुम्ही त्यांना मदत करणं हे काही योग्य नाही. दक्षिण मुंबईतली कामं रद्द झाल्यानंतर किती दिवसात पुढचं टेंडर येणार? तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाणार की जुने कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे जाणार? कामं न होण्याची जबाबदारी कोण कोणाची? अधिकाऱ्यांची असणार की कॉन्ट्रॅक्टर्सची असणार? खरं तर दोघांची असायला पाहिजे ना. पहिलं म्हणजे जे BST आणि BMCला अनेक वर्ष बोनस देण्याची एक प्रथा होती ती कालपर्यंत पूर्ण झाली नव्हती. आपल्याला माहिती आहे सर्वांना की हे बोनस काही दिवसाच्या आधीच दिला जातो कारण दिवाळी साजरी व्हावी, चांगली साजरी व्हावी, सगळ्यांच्या घरोघरी सुख शांती आनंद यावं ह्याच्यासाठी हा बोनस दिला जातो. पण कालपर्यंत ज्या खोके सरकारनी BMC आणि BSCच्या कर्मचाऱ्यांना विसरलेले होते त्याच खोके सरकारला एका ट्विटनी भाग पाडलं की बरोबर दुपारी लगेच बैठक बोलवायला लागली आणि संध्याकाळपर्यंत तो बोनस जाहीर करायला लागला. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे. आणि साधारणपणे ज्या ज्या कामगारांनी BMCच्या कर्मचाऱ्यांनी मला हा मेसेज पाठवला होता की आदित्यजी अजून हे झालं नाही आहे काम, जरा आमच्या वतीने तुम्ही आवाज करा, आवाज उठवा आमचा, त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दुसरी एक मागणी आपण जी त्या ट्विटमध्ये केलेली होती ती हीच होती की आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये साधारण 11 महिने मी एक विषय पकडून ठेवलेला आहे, धरून घेतलेला आहे, तो म्हणजे रस्त्याचा घोटाळा. मुंबईत मेगा रोड स्कॅम हा आपल्या माध्यमातूनच मला वाटतं साधारणपणे 15 जानेवारीच्या आसपास आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून मी जनतेसमोर आणला होता. त्यावेळी देखील मी सगळ्यांना सांगितलं होतं की जे मुख्यमंत्री बोलतात, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलतात ते खोटं बोलतात, कारण अनेक ठिकाणी ते खोटं बोलत आलेले आहेत. पण इथे देखील खोटं बोलत होते की 2 वर्षात आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू आणि काँक्रीटचे रस्ते करू. आपण पाहिलं असेल गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये 5000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स हे साधारणपणे इश्यू झाले होते. मग ते रद्द केले कारण त्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या वाटलं की 5000 कोटी फारच कमी आहे. मग त्यांची मागणी होती अजून 1000 कोटीपर्यंत हे कॉन्ट्रॅक्टने 1000 कोटीने वाढवा, ते झालं. आणि जानेवारीमध्ये जेव्हा हे टेंडर पूर्ण झाल्यानंतर आपली प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा 2 महत्त्वाचे विषय आपण मांडले होते, लोकांसमोर आणले होते. एक म्हणजे अडव्हान्स मोबिलायझेशन 1.25 लाख कोटीचं आणि दुसरं म्हणजे साधारणपणे 400 कोटीचा फायदा जो ह्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या होणार होता. हे दोन्ही विषय मांडल्यानंतर अर्थात BKC मध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला गेला, तिथे भूमिपूजन झालं, वर्क ऑर्डर घाईघाईत दिल्या गेल्या. पण जानेवारीपासून 31 मे पर्यंत कामाची सुरुवात कुठेही झाली नव्हती. थोडीफार इकडे तिकडे झाली असेल तर, पण तशी कामाची सुरुवात जी व्हायला पाहिजे होती ती कुठेही झाली नाही. पण आपल्या प्रेस कॉन्फरन्सेसमुळे, तुमच्यामुळे, प्रेसनी हा विषय धरून घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल 1.25 लाख कोटी अडव्हान्स मोबिलायझेशनचे आणि 400 कोटी जे फायद्याचे होणार होते त्यांना 8% 9% जे काही मिळणार होते ते सगळे रद्द केले गेले. म्हणजे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुमच्या सहकाऱ्यांनी मुंबईचे आपण 1000 कोटी तिथेच वाचवले. आता परिस्थिती अशी झाली की पावसाळा निघून गेला, पावसाळ्यानंतर ते कामं सुरू झाली पाहिजेत पण कामं होतच नाहीत. म्हणजे एक बघा तुम्ही, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं की 21-22 वर्षाचे जे कामं आहेत 2500 कोटीची त्यांना देखील सुरुवात कुठेच झालेली नाहीये कारण सगळीकडे कामं थांबवायला सांगितलेत, कारण ही कामं चालू नाहीत आणि ही कामं चालली आहेत असं कुठेही वाटायला नको. दुसऱ्या बाजूला ही 23ची जी कामं सुरू केली आहेत 6000 कोटीची कुठेतरी एक मीटर खोदला असेल, 1.5 मीटर खोदला असेल, बॅरिकेड लावून ठेवले, पण रस्त्याची कामं जशी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. मुंबईत 31 मे पर्यंत 50 रस्ते पण पूर्ण करू शकले नाहीत, सगळे सेफ स्टेजला आणून ठेवले. हा सगळा पत्रव्यवहार मी करत होतो, राज्यपालांना भेटलो, आपल्या माध्यमातून हे सगळे विषय घेत होतो, म्युन्सिपल कमिशनरना प्रश्न विचारत होतो. आणि हे सगळं होत असताना कालच्या ट्विट नंतर जी टर्मिनेशनची नोटीस मुंबई महानगरपालिकेने काढली होती त्याच्यावर रात्री मला वाटतं 10:30-11 वाजता प्रशासकांनी म्हणजे म्युन्सिपल कमिशनर यांनी सही केली आणि दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यात 1680 कोटीची जी कामं होती ती आता टर्मिनेट केली गेली. कदाचित साजरा आम्ही पण करू शकलो असतो, बघा विजय झाला आमचा, आम्ही हेच सांगत होतो तुम्हाला, आम्ही पहिलंच सांगितलं होतं, हे करू शकलो असतो सगळं. पण एक जबाबदार मुंबईकर म्हणून आणि मुंबई 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेतून जवळून बघत असताना आणि मुंबईची सेवा करत असताना ह्या अडचणी सगळ्या आम्हाला माहिती आहेत की मुंबई कशी चालवायची असते आणि मुंबई कशी चालते. एखादा रस्ता करायचा असतो त्या रस्त्याच्या खालती 42 ते 43 युटिलिटी असतात,
16 एजन्सीच्या एनओसी घ्यायला लागतात, ट्रॅफिक पोलिसांची परवानगी घ्यायला लागते, तर आणि तरच तुम्ही तो रस्ता करू शकता. आता दक्षिण मुंबईची सगळी जेव्हा मेगा पॅकेट कॅन्सल झाल्यानंतर, माझा पुढचा प्रश्न मुंबई म्युन्सिपल कमिशनरना हाच आहे की हे तर तुम्हाला आम्ही एका वर्षापूर्वी सांगत होतो की हे जे तुम्ही सांगताय हे शक्य नाहीये. तुम्ही म्युन्सिपल कमिशनर म्हणून, प्रशासक म्हणून जरी बसलं असाल तरी मुंबई जाणून घेणं गरजेचं आहे. नुसतं घोटाळे मुख्यमंत्री करू इच्छितात म्हणून तुम्ही त्यांना मदत करणं हे काही योग्य नाही. आता पुढची जी कामं असतील दक्षिण मुंबईतली ती कधीपासून सुरू होतील? एक तर टेंडर रद्द झाले मोठं, कारण कामच होत नव्हतं. तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की हे 5 जे कॉन्ट्रॅक्टर झालेत ते सगळे बोगस आहेत, त्यांच्यावर तर प्रश्न विचारणारच होतो आम्ही. पण आता दक्षिण मुंबईतली कामं रद्द झाल्यानंतर किती दिवसात पुढचं टेंडर येणार? तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाणार की जुने कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे जाणार? कामं न होण्याची जबाबदारी कोणाची? अधिकाऱ्यांची असणार की कॉन्ट्रॅक्टर्सची असणार? खरं तर दोघांची असायला पाहिजे. आणि मग हे टेंडर कधी निघणार? कारण आता बघा, नोव्हेंबर तर पूर्ण अर्धा तर निघून गेला. आता साधारणपणे मुंबईत काम करण्याचा सीझन जो असतो, फेअर सीझन, तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. ऑक्टोबर निघून गेलाय, नोव्हेंबर अर्धा निघून गेलाय, टेंडर येईपर्यंत डिसेंबर निघून जाईल. आणि मग कामं सुरू तरी कधी होणार? की पुढच्या पण पावसाळ्यामध्ये ज्या रस्त्यांवर ह्या वर्षी खड्डे पडलेले तिथे परत खड्डे पडणार. वर्षानुवर्ष जी मुंबईच्या रस्त्याची कामं असतात टप्प्याटप्प्याने होतात, कारण वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सी आहेत. बीएमसी आहे, एमएमआरडी आहे, एसआरए आहे, म्हाडा आहे, बीपीटी आहे, रेल्वेज आहे, सगळे आहेत. ह्यांच्यासोबत जी कामं करायची असतात तसं ह्यावेळी न करता काहीतरी उगाच आज कुछ तुफानी करते है म्हणून धडाकेबाज कामं सुरू केली, पण कामं कुठेही सुरू झालेली नाहीयेत. आजचं जसं हे टर्मिनेशन झालेलं आहे तसं मी जानेवारीपासून सांगत आलेलो आहे की सगळ्याचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा जी कामं आहेत ते बोगस आहेत. कॉन्ट्रॅक्टरचं मी एक सुद्धा नाव घेतलं नाही आहे अजूनही, कारण मला कॉन्ट्रॅक्टरशी वाद करायचा नाही, मी कधी करत नाही. कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतात, पण जी पद्धत वापरली गेली, माझा आक्षेप त्याच्यावर आहे. कॉन्ट्रॅक्टर्सवर तर आहेच आणि अधिकाऱ्यांवर पण आहे. कारण आता तुम्ही बघा, जी शहरातली कामं तर रद्द झाली, पण ईस्टर्न सबअर्बनमधली जी कामं आहेत 918 कि 920 कोटीची काहीतरी कामं आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत बघा? ते कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांच्या कोणाच्या जवळ आहेत बघा? आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरचा जो चिपळूण मधला ब्रिज पडलेला आहे ते एकच आहेत. मग चौकशी काही झाली आहे का की तो ब्रिज जसा पडला तसा उद्या इकडचे मुंबईतले रस्ते कुठेतरी खड्डे किंवा असे एकदम काहीतरी त्याच्यात फूट पडेल आणि तुम्ही असंच पैसे काढले आहेत म्हणून दिवाळी साजरी कर